विदर्भ इंग्लिश मीडियम ट्रस्टी एसोसिएशन द्वारा जिलाधिकारी को निवेदन सौंपा गया। विदर्भ इंग्लिश मीडियम ट्रस्टी एसोसिएशन की ओर से आज जिलाधिकारी को एक निवेदन सौंपा गया है। इस मौके पर एसोसिएशन के अध्यक्ष गिरीश चांडा, उपाध्यक्ष सुरेश मालू, कोषाध्यक्ष फ्रांसिस कुमार, सचिव दत्त प्रसन्न महादानी के साथ अन्य पदाधिकारी उपस्थित थे। यह निवेदन किस संदर्भ में सौंपा गया, इस संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी एसोसिएशन के अध्यक्ष गिरीश चांडक ने दी। विदर्भ स्कूल ट्रस्टी एसोसिएशन तर्फे आज आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबांना भेट दिली आणि त्यांना निवेदन दिलं, मागणी केलेली आहे आम्ही की जे आमच्या शाळांचे कर्मचारी आहेत, शिक्षक असो किंवा शिक्षकोत्तर कर्मचारी असो, त्यांची पगार शासनाच्या किंवा कोरोनाच्या फंडमधनं कोरोनाच्या काळातलं करावं, जेणेकरून आम्हाला शाळा चालवणं किंवा शिक्षण देणं सोयीस्कर होईल। आजच्या तारखेला आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कोरोनामुळे सगळ्यांची परिस्थिती खालवलेली आहे, तशीच शाळांचीही परिस्थिती फार खालवलेली आहे। आज शाळांकडे पगार द्यायला पैसा नाही आहे, शिक्षकांना पगार देणं खूप जरुरीचं आहे, नाहीतर ती उपासमारीची पाळी शिक्षकांवर येईल। तरी काय पालकवर्ग आज फी भरत नाही आहे, पालकवर्गात एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे, काही सोशल मीडियामुळे किंवा काही चुकीच्या बातम्यांमुळे पालकवर्गात आज संभ्रम अवस्था निर्माण आहे की फी भरावी लागणार नाही, फी माफी होईल, पण शासनाचे परिपत्रक असे कोणतेच नाही आहे। शासनाने असं म्हटलेलं आहे की फी भरावी लागेल, फक्त पालकांना वेळ द्या, तर आम्ही पालकांना वेळ देतो आहे, पण ज्या पालकांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी फी भरावी अशी आम्हाला अशी आमची पालकांना विनंती आहे। ज्यांची परिस्थिती चांगली नाही आहे अशा पालकांना आम्ही वेळ देऊ, त्यांनी टप्प्याटप्प्याने फी भरावी, आम्ही कोणालाही जबरदस्ती करत नाही आहे। ऑनलाईन एज्युकेशन कंटिन्यू चालू आहे, कोणाचंही ऑनलाईन एज्युकेशन आम्ही बंद केलेलं नाही आहे, पण पालकांना आमच्याकडनं हीच विनंती आहे की त्यांनी फी भरावी, जेणेकरून की शाळा चालू शकू। जे पालक, जे सुज्ञ पालक आहेत, ज्यांनी फी भरलेली आहे त्यांच्या भरोशावर आज शाळा चालून राहिलेली आहे, परंतु उद्या जर बाकी पालकांनी फी नाही भरली तर शाळा बहुतेक बंद कराव्या लागतील, ऑनलाईन एज्युकेशन बहुतेक आम्हाला बंद करावं लागेल, कारण की आम्ही पैसे देऊ शकणार नाही टीचर्सला, तर टीचर शिकवणार कुठून आणि शाळा चालणार कुठून। हीच विनंती आम्ही कलेक्टर महोदयांना केलेली आहे की जर शासनाकडनं कोरोना फंडमध्ये आम्हाला जर आमच्या टीचर्सला, आमच्या नॉन टीचिंग स्टाफला जर पगार देण्यात आला शासनाकडनं, तर आम्हाला पालकांना पैसा मागायची जरूरत पडणार नाही। कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही शासनासोबत हे पाठपुरवठा करू आणि हे तुम्हाला नंतर कळू।